ओय नमस्कार नमस्कार भावांनो बहिणींनो बघा आज पाऊस चालू झालाय बघा आज इकडे जबरदस्त पावसाने बॅटिंग चालू केली आहे बघा रात्री पिन झालाय आणि आता अजून चालू झालाय बघा मी बसलो शेड मध्ये बघा माझ्या डोक्याला काय बांधलंच नाही मी आपलं शेड मध्ये काम करत बसलो होतो आणि अचानकच पाऊस चालू झाला मला काय घराकडे जायला येईना बघा तो का त्या साईडला आपलं घर आहे आता डोक्यावर दिसतंय म्हणून मी शेड मध्ये पण थोडं थोडं शितुड येते गार वार येते म्हणून खुर्ची घेऊन निवांत हो काही खुर्ची घेतली आणि खुर्ची खाली निवांत आपलं बसलोय बघा तुम्हाला मी समोरचा कॅमेरान बघा पाऊस दाखवतो कसा कसा पडतोय की बघा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे जोरात पाऊस चालू झालेला आहे बघा आमच्याकडे तुमच्याकडे चालू झालाय का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये काय राव हे अंदाजवाल्यांचं काय खरं नाही बघा अंदाजवाले कधी पडतोय कधी नाही म्हणतील हे पाऊस कधी बिन यायला लागले राव कधी बिन म्हणजे कधी बिन आता परवा दिवशी अंदाजवाले काय म्हणले येणार नाही आठवडाभर पाऊस चालूच झाला बघा धडाधड रात्रीपासून पाऊस निभार चालू झालाय बघा तुमच्याकडे चालू झाला का नाही कुठल्या कुठल्या जिल्ह्यात इकडे सांगोल तालुक्यात तर चालू झालाय बघा संपूर्ण सांगोल तालुक्यात पाऊस आहे बघा तुमच्याकडे आहे का नाही काय माहित तुम्हाला ढग दाखवतो कसं कसं आलेलं बघा बघा ढग गच्च भरल्याचं नसतं एक कुठं सुद्धा दिसत नाही झाड चालूच पाऊस आहे बघा असे पाणी गच्च भरले पाणी गच्च बघा गावाकडे तर असं झाडसा दिसत नाही बघा संपूर्ण ह्याच्यात संपूर्ण परिसरामध्ये लोटेवाडी सांगोला पूर्ण सांगोल तालुक्यात म्हटलं तर काय वाहू नाही आणि पाणी जबरदस्त वाह्या लागलेलं आहे बघा कस काय पाणी वाहतंय सगळ्या दारातनं तुम्हाला आतकोळी नसतात चालू आहे बघा मस्त एक नंबर पाऊस झालाय बघा सगळ्या अंगणातनं बघा शेड मध्ये सुद्धा पाणी आलंय बघा दिसलं का संपूर्ण शेड मध्ये सुद्धा शिकवून वारं पाऊस दुनी सगळं संगत आहे बघा मस्त एक नंबरच आज दुपारी पावसानं बॅटिंग चालू केली आहे कसं बघा पाणी कसा बघा जुन्या वाड्यात गच्च जुनं वाडं बघा तिकडे रानात पाणी व्हायला लागले गच्च गच्च नुसतं गच्च भरलंय पलीकडे वगैरे रस्त्याने सुद्धा पाणी यायला लागले बघा एकच नंबर पाणी तर मित्रांनो कस काय मग पाऊस असा पाऊस पडला म्हणजे लय भारी वातावरण होणार आहे ना आनंद वाटणार आहे हो पेरण्या बेरण्या एक पीक गेलं त्यात काय वाद नाही पण दुसऱ्या पिकाला तर खात्री असावी असा पाऊस असावा मित्रांनो कारण कसं आहे माहिती का आता पाऊस जर पडलं हे 8-15 दिवसात जर पाऊस पडलं तळी नाली वड बियक झालं तर निदान उन्हाळा तर चांगला जाईल बरोबर आहे का ना आता मिरकाचं पीक तर बाजरी कुणाचं कापास बिपास सगळं गेलं जळलं तर आता खेतोर पुढं तर चांगलं होईल ह्या आशाव शेतकरी काय तर करत बसल आता थोडी आशा सुटली आहे बरं का पण काय माहित आता किती वेळ टिकतोय बघू आपण असाच व्हिडिओ बघत राहावा अशा तऱ्हेने मित्रांनो बघा आमच्याकडे आज पाऊस संततार गतीनं चालू आहे बघा आता कमी आली बघा एकदम रेंज त्याची कमीच आली बघा काय करायचं असा एक 2-3 तास जर पाऊस पडला ना आयला पाणी पाणी होईल सगळं तर काय करायचं एकदम कमी 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 आला तर मित्रांना म्हणलं आपल्या भावांना बहिणींना द्यावा सांगोला तालुक्यात लोटेवडी गावात पाऊस चालू झालेला आहे तर म्हणलं एक बातमी द्यावा म्हणलं थोडी का होईना म्हणून एक डबल व्हिडिओ आज सोडण्यात येत आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय